शेतकरी बंधूंनो, एका गोष्टीकडे अत्यंत तटस्थपणे पाहिलं पाहिजे. गेले काही वर्ष कापसाचं पीक आणि कीड हे रोगाच्या फेऱ्यात अडकल्या. खरं पाहता देशी वाणाकडून शेतकरी अत्याधुनिक बीटी वाणाकडे वळाला. तोच मुळात कीड आणि रोगापासून कपाशीचा बचाव करण्याकरता. मात्र 2012 पासून कापूस उत्पादकाला कीड आणि रोगाचा सामना करावा लागतोय. महागडी कीटकनाशकं शेतकऱ्यांच्यासाठी जीवघेणी ठरली आहेत. राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी कापसाच्या चक्रव्यूहात पुरता अडकलेला आहे. त्यातूनच अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललंय. यंदा कीटकनाशक फवारणी करताना 30 हून अधिक शेतकरी आणि शेतमजुरांचा विषबाधेमुळे मृत्यू झाला. कीड आणि रोगांपासून कपाशीचं पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड गेल्या 5 वर्षात वाढली आहे. कपाशीवर मावा, तुडतुडे, पांढरी माशी, पिट्या ढेकून, अमेरिकन बोंडअळी, ठिपक्याची बोंडअळी आणि सर्वात घातक शेंद्री बोंडअळीचा प्रादुर्भाव होतो. कीड आणि रोगाचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकरी विषारी कीटकनाशकांचा वापर करतात. अलीकडच्या काळात हा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून बोंडअळीत प्रतिकारक शक्ती वाढली आहे. बऱ्याच प्रमाणात जे कल्चरल प्रॅक्टिसेस आहेत, आपण जे डिसेंबरपर्यंत क्राप ठेवत होतो ते नंतर वाढवत गेलो. आपण पाणी आणि खत देऊन त्याचं नवीन फ्लश येत होता, फरदड म्हणून ठेवत गेलो आणि मार्च एप्रिलपर्यंत हे पीक वाढवल्यामुळे जे गुलाबी बोंडअळीचं जे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढलं. कापसाला मिळणारी किंमतही आता चिंतेचा विषय ठरली आहे. गेल्या काही वर्षात कापसाच्या आधारभूत मूल्यात फारशी वृद्धी झाली नाही. गेल्या वर्षी कापसाला प्रति क्विंटल 6,000 भाव मिळाला होता. यंदा तो 4,500 रुपये इतका झालाय. कापसाचे दर प्रत्येक वर्षी कमी अधिक होतात. शेतकरी जेव्हा कापूस विक्रीसाठी आणतो तेव्हा कापसाचे दर सरकारी आधारभूत किमतीच्या आसपास असतात. मात्र शेतकऱ्याकडचा कापूस संपला की कापसाचे दर 1,000-2,000 रुपयांनी वाढतात. त्यातून व्यापाऱ्यांची चांदी होते. आणि लागवड सुद्धा जास्त होती कापसाची यावर्षी सालाबादाप्रमाणे, पण तेवढा शेतकऱ्याच्या नशिबात पत्रात पडला नाही. त्याचं कारण एक झालं, पुढे बोंडअळी आली आणि सुरुवातीला रेट कमी होते, त्याच्यामुळे त्या कमी रेटमुळे शेतकऱ्यांनी पाहिजे तेवढं त्या कापसाची तेवढी काळजी घेतली नाही आणि सुरुवातीला कापूस विकला. आता भाव वाढले, पण आता भाव वाढूनही फायदा नाही, कारण उत्पादकता कमी झालेली आहे. दिवसेंदिवस शेतीतंत्र आधुनिक होत असताना कापसाचा उत्पादन खर्च कमी होण्याऐवजी वाढत चाललाय. त्या तुलनेत कापसाची गुणवत्ता आणि उत्पादकता वाढताना दिसत नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारनं कापूस लागवडीसाठीचा उत्पादन खर्च आणि कापसाला बाजारात मिळणारा दर यातील तफावत कमी करण्यासाठी ठोस धोरण आखण्याची आवश्यकता आहे. प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.